नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. दत्तगुरूंचा पवित्र ग्रंथ गुरुचरित्र वाचण्याआधी हे 20 नियम वाचून समजून घ्या आणि मगच गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात करा. चला तर मग जाणून घेऊयात कोणते 20 नियम आहेत ते. पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनल वरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, म्हणजेच लाल बटणावरती क्लिक करा. श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत. त्याची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड, भक्तिकांड यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे याचं अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या ओघवत्या भाषेत केलं आहे. व्रत वैकल्यही सांगितलं आहे, यात्रांची वर्णनं केली आहेत, आचार धर्म शिकवला आहे, मूल्यांची रुजवण केली आहे, सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसं आचरण ठेवायला हवं याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्रात केलं आहे. दुसरी कोणतीही उपासना जमली नाही तरी गुरुचरित्रातील किमान 5 ओव्यांचे नित्य वाचन असू द्या. 3 दिवस, 7 दिवस नित्य 5 ओव्यांचं पारायण करताना देखील काही नियमांचं पालन करून ग्रंथाचे पावित्र्य आपण राखलं पाहिजे. ते नियम कोणते ते आपण जाणून घेऊयात. नंबर 1, वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व अनिके उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा. आचमन, प्राणायाम व देशकालांधिकांचा उच्चार झाल्यावर ज्या उद्देशाने अनुष्ठान करवायचे असते त्याचा उच्चार करून, म्हणजे देवतेला आपला हेतू सांगून त्या देवतेच्या कृपेने तो हेतू पूर्ण होण्यासाठी हे कर्म करत आहे असं सांगून पाणी सोडावं, याला संकल्प म्हणतात. संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नये. अगदी निष्काम पारायण असेल तरी श्री दत्तात्रेय देवता प्रीत्यर्थ किंवा श्री दत्तात्रेय देवता कृपाशीर्वाद प्रत्यर्थ एवढा तरी संकल्प उच्चारावा. नंबर 2, नंतर कुलदैवत गुरु माता पिता यांचं स्मरण करावं आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावे. नंबर 3, वाचन करण्यापूर्वी भस्म लावावं. नंबर 4, वाचनापूर्वी संध्या व 108 वेळा गायत्री मंत्राचा जप करावा. नंबर 5, देवासाठी 1 पाठ मोकळा ठेवावा. पारायण काळात साक्षात दत्त गुरु फेरी मारतात अशी दत्त भक्तांची श्रद्धा आहे, यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंथरून ठेवावे. नंबर 6, वाचन मनातल्या मनात न करता खड्या आवाजात करावे. नंबर 7, वाचन संपेपर्यंत आसन सोडू नये, मधेच कुणाशी बोलू नये. नंबर 8, पारायण काळात देवापुढे 7 दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवावा व सुंदर रांगोळी काढावी. नंबर 9, कायिक वाचिक मानसिक ब्रह्मचर्य निक्षून पाळावं. नंबर 10, या 7 दिवसात दाढी करू नये, तसंच केस व नख कापू नयेत. नंबर 11, पारायण काळात तिखट मीठ आंबट कांदा लसूण परान्न कटाक्षाने टाळावं. एकभूत राहावे, सायंकाळी दूध प्यावे. नंबर 12, जमिनीवर चटई किंवा पांढरे घोंगडे टाकून दत्तस्मरण करत निद्राधीन व्हावं. नंबर 13, समारोपाच्या दिवशी नैवेद्य करावा. नंबर 14, रोजचे वाचन झाल्यावर पोथी बंद करू नये, ती उघडीच ठेवावी. आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळद कुंकू व फूल वाहून नमस्कार करावा. नंबर 15, रात्री झोपण्यापूर्वी खड्या आवाजात दत्त स्तोत्र व दत्ताची आरती म्हणावी. नंबर 16, वाचनात यांत्रिकपणा नको, मनोभावे वाचन करावे. नंबर 17, एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणेच आवश्यक असते, परंतु मध्येच सोयर किंवा सूतक आल्यास व्यत्यय येतो. अशा वेळी परिचिताने यांचे अपूर्ण राहिलेले वाचन मी पूर्ण करतो असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन पूर्ण करावं. तसेच सोयर किंवा सूतक संपल्यावर घरात गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी. त्या दिवशी अवतरणिका वाचावी व दत्तमूर्ती किंवा दत्त पादुकांवर अभिषेक करावा. नंबर 18, या ग्रंथाचे वाचन करताना महत्वाचा नियम पाळावा, तो म्हणजे ज्या अध्यायाच्या शेवटी कुणाचा मृत्यू झाल्याची हकीकत आली असेल त्या ठिकाणी त्या दिवसाचे वाचन थांबू नये. ती व्यक्ती ज्या अध्यायात पुन्हा जिवंत होते तिथपर्यंत वाचन करून मग थांबावं. नंबर 19, स्त्रियांनी देखील आपला मासिक धर्म पार पाडून शुचिरभूत होऊन श्री दत्त चरित्राचं पारायण करावं. नंबर 20, शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे, इस्पित फळ आपोआप आपल्याला मिळते असा गुरुभक्तांचा अनुभव आहे. तर मित्र मैत्रिणींनो, तुम्ही देखील दत्तगुरूंचा पवित्र ग्रंथ गुरुचरित्र वाचण्या अगोदर हे 20 नियम वाचून समजून घ्या आणि मगच सुरू
सुरुवात करा। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ देखील तुमच्या मित्र मैत्रिणींना परिवाराला शेअर करा। धन्यवाद।